श्री गणेशाय महा जय श्री गजाननाय महा नमस्कार दररोज मी आपल्यासाठी महाराजांच्या भक्तांना आलेले अनुभव शेअर करीत आले आहे आजही मी आपल्यासमोर एक अद्भुत अनुभव घेऊन आले आहे हा अनुभव सांगितला आहे दादा यांनी जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा वर पाठवू शकता फेसबुक आणि इन्स्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दादा म्हणतात आयुष्यात बरेच कठीण प्रसंग अनुभवले सुरुवातीला प्रत्येक वेळी ज्योतिषी ब्राह्मण यांनी सांगितलेल्या उपाययोजना करत परंतु म्हणतात ना देवाचे विधान कुणी टाळू शकत नाही तर जे घडायचे ते घडतच म्हणून पुढे पुढे ज्योतिष ब्राह्मण यांच्याकडे जाणे बंद केले परंतु मनुष्य वयाने कितीही मोठा झाला तरी संकटात कोणाचा तरी आधार लागतोच तसेच माझ्या मोठ्या बहिणीचे सासूबाई यांनी मला सांगितले की आमच्या कुटुंबाचा सर्व भार आम्ही गजानन महाराज यांच्यावर सोपविलेला आहे व महाराजांनाही प्रसन्न करण्यासाठी निर्मळ भक्तीपरीकडे काही लागत नाही त्यांनी मला श्री गजानन विजय ग्रंथ ही, ही पोथी भेट म्हणून दिली मी देखील ती ठेवून घेतली काही दिवसातच माझ्यावर खंडू पाटील यांच्यावर जसे महाराला मारल्याने तुरुंगत जाण्याचे बालन आले तसेच आमच्या ऑफिसमधील काही पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले साधारणपणे ऑफिसच्या पैशाचा व्यवहार मी व माझ्यासोबत इतर दोन कर्मचारी पाहत असल्याने तिघा विरुद्ध चौकशीचे आदेश दिले गेले मी ह्या असल्या प्रकरणामुळे खूपच घाबरलो व आब्रू जाण्याची वेळ आल्यामुळे पूर्णपणे ढासळलो काय करावे सुचेना अशा प्रकरणातून कसे बाहेर पडावे हे कळत नव्हते व कोणाची मदतही मागता येत नव्हती ऑफिस मार्फत केले जाणाऱ्या चौकशीत शेवटी अफरातफर झालेल्या पैशांची जबाबदारी माझ्यावरच टाकण्याचा निर्णय होणार हे समजले हे कळल्यावर मी अधिकच घाबरलो एक वेळ विचार केला की असे बेअब्रू होऊन जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करावी मी तात्काळ उठून देवघरासमोर बसलो व देवाला म्हटले आता तूच मला या संकटातून सोडव दिवा पेटविण्यासाठी माचिस देवघरातील ड्रॉवर मधून काढताना माझे लक्ष बहिणीच्या सासूने दिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाकडे गेले मी ठरवले की उद्या सकाळी लवकर उठून त्या पोथीचे वाचन करू व जर त्यामुळे आले हेले हे संकट टळल्यास महाराजांनाच मी पुढील आयुष्यभर गुरुचे स्थान अर्पण करेल दुसऱ्या दिवशी पहाटेच लवकर उठून मी पोथी वाचण्यासाठी बसलो खरे सांगतो की पोथीचा एक एक अध्याय वाचत असतानाच माझ्यातील नैराश्य व भीती ही नाहीशी होत गेली व पोथी वाचून पूर्ण झाल्यावर मी मनाशीच ठरवले की चौकशीचा निकाल काहीही येऊ हो। त्या परमेश्वराला व मला ठाऊक आहे की मी निर्दोष आहे चौकशीची समितीच्या निकालाचा दिवस जवळ येत होता परंतु माझ्या डोक्यातून ते विचारेने पारायण केल्यापासूनच बंद झाले होते तो दिवस गुरुवार होता मी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतल्यानंतर घरच्या अंगणात खुर्ची टाकून वर्तमान पेपर वाचत बसलो होतो तेवढ्यात माझ्या ऑफिसमधील एक कर्मचारी ज्याची देखील माझ्यासोबत अफरातफरीच्या व्यवहाराची चौकशी सुरू होती तो माझ्याकडे आला व येताच त्याने हात जोडून माझी क्षमा मागून सांगितले की त्यानेच ऑफिसचे पैसे खाजगी कामासाठी वापरले व वा त्याचा आळ आल तुमच्यावर आला मला प्रथम कळतच नव्हते की काय घडते मी त्याला बसण्यासाठी सांगितले व नंतर त्याचे सर्व ऐकून घेतल्यावर त्याला प्रश्न केला की हे तू आज इतक्या दिवसांनी का कबूल करतोय त्यावर तो म्हणाला की मागील तीन चार दिवसापासून मला झोपच लागत नाही जेव्हा ही झोपण्यासाठी डोळे मिटतो तेव्हा मला खूप भयंकर भास होतात व उठून पाहतो तर अंगाला दरदरून घाम फुटतो व हातपाय थरथरायला लागतात मला कळून चुकले की मी केलेल्या गुन्ह्याचा त्रास तुमच्या सारख्या चांगल्या व्यक्तीला दिल्याचे हे फळ आहे मी उद्याच ऑफिसात जाऊन माझा गुन्हा कबूल करणार आहे पण मला ह्या त्रासातून सोडवा मी त्याला म्हटले ह्यातले मला काही कळत नाही परंतु मी तुझ्यासाठी एक करू शकतो व संध्याकाळ झाली असल्याने मी दिवाबत्ती केली व महाराजांना उदबत्ती ओवाळून हो त्याची रक्षा त्या व्यक्तीला लावून पश्चातापाचे प्रायश्चित करेन असे वचन महाराजांना देण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर ती व्यक्ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली खरंच काल मी माझा गुन्हा तुमच्याकडे कबूल केल्याने मला शांत झोप लागली व त्याने कबूल केल्याप्रमाणे कार्यालयात त्याने केलेल्या गुन्ह्याची लेखी कबुली दिली त्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली परंतु माझ्यावर विनाकारण आलेले हे बालन टळले व मी हे खरंच महाराजांच्या मुळेच घडले याचा विश्वास पटला व त्या दिवसापासून मी महाराजांना माझे गुरु करून संपूर्ण आयुष्य त्यांना वाहून दिले आता माझ्या आयुष्याचे सर्व संकटांचे एकच एक उपाय होता आणि तो म्हणजे महाराज आणि फक्त महाराज जय गजानन माऊली तू कृपेची सावली गणगण गणात बोते आप दादा म्हणतात आपल्या चॅनलला सलाम आणि धन्यवाद तर तुम्हाला हा आजचा अनुभव आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजूश येतील प्रश्न विचारण्याची तर आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केलेले भाऊ कवर यांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता प्रश्न पुन्हा एकदा श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केलेल्या भाऊ कवर यांच्या वडिलांचा व्यवसाय काय होता आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केलेले बंडू तात्या यास मसोबाच्या पूर्वेशी बाभोळीच्या झाडापाशी धन सापडल्याचा उल्लेख आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं निर्मला कला शेट्टी दोन सुवर्णा शिंदे तीन वंदना शेळके चार ज्योती नाकांडे, पाच रमेश काळे सहा कल्पना कोल्हे सात सुप्रिया वाघ आठ वैशाली देशमुख नऊ मीनल साखलकर दहा अशोक ओसावार अकरा कुसुम पडवळ बारा रेखा आहेर तेरा उर्मिला दामले चौदा मुग्धा पाटील पंधरा गजानन मेहरे सोळा पपिता भुरखंडे सतरा मंगेश पुरी अठरा विद्या वानखेडे एकोणीस जया आंधळे वीस सीमा पाटील एकवीस रेखा अहिरराव बावीस मानिक उदगीकर तेवीस स्वप्ना मासुरकर चोवीस जय श्री पाचोरे आणि पंचवीस अंजली रामदासी तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणगणात बोते